अजित पवारांच्या जागा पटकन डिक्लेअर झाल्या, अजित पवारांनी प्रचारही सुरू केला, या सगळ्या आम्ही जेव्हा बाहेर बघतो तर असं वाटतं की अजित पवारांनी खूप मॅच्युअरली पटकन आपलं चला जे आहे ते करून कामाला लागा. शिंदेंचा आग्रह फार जास्त होता किंवा ते फार जास्ती अडून धरत होते असं काही होतं का? म्हणजे अजित पवारांनी पटकन आपलं करून उमेदवार घोषित करून सुरू केलं. अडून धरत होते असं नाहीये, पण डेमोक्रॅटिकली चर्चा चालू होत्या म्हणून त्याला वेळ लागत होता. आणि शेवटी हे खरंच आहे की अजित पवारांना देखील अडचणी होत्या ना, कारण जिथे 48 पैकी 42 आमदार हे आधीचे आहेत, खासदार हे आधीचे आहेत, 7 जागांचा स्कोप आहे, त्या 6 मध्येच ठरवायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर खूप मोठा प्रश्न होता काय करायचा. पण शेवटी त्यांनी थोडा मॅच्युअर्डली निर्णय केले, त्यामुळे त्यातनं मार्ग निघाले. डील करताना कोण तुम्हाला जास्त सोपं वाटलं, तेव्हाची शिवसेना की आताची शिवसेना? डील करताना आताची शिवसेना बरी आहे सगळेच हे, म्हणजे ऍटलीस्ट सुनावणी आहे ना, दरवाजे बंद होत नाही ना. पण झालं डीलिंग तुम्हाला सोपं इथे वाटतं की तिथे तिथे डीलिंग काय फरक पडतो तिथे जेव्हा जागांचे? मी तर कधी बाळासाहेबांच्या काळात मी लहान होतो, म्हणजे मी पक्षातलाही आमदार जरी होतो तरी पक्षामध्ये मी लहान होतो. मी शेवटच्या टप्प्यात प्रदेश महामंत्री होतो, त्यामुळे थोडी मला जागा वाटपाची माहिती असायची. त्याच्यानंतर मग मी स्वतः बसायला लागलो जागा वाटपांकरता. पण मला असं वाटतं की उद्धवजींच्या काळात रिसेप्टिव्हिटी नव्हती. काय कारण असेल नाही तुम्हाला असं वाटतं? आपलं एक त्यांचं मत ठरवून घ्यायचे, त्याच्यावर मग चर्चा नाही करायची. तुम्ही तुमचे एवढे संबंध असताना सुद्धा हा त्यांच्या राजकारणाचा काय पॉलिटिकल समज म्हणायची की हा एक वेगळा की आपला? म्हणून तर मी काँग्रेसला सांगितलं होतं ना, काँग्रेस राष्ट्रवादीला, तुम्ही कधी जयंत पाटलांना विचारा. जेव्हा नवीन सरकार बनलं तेव्हा जयंत पाटलांना मी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच लक्षात येईल. आणि 6 महिन्यांनी आता जयंत पाटील पब्लिकली काय ऍक्सेप्ट करणार नाही, प्रायव्हेटली विचारा. 6 महिन्यांनी ते मला म्हणाले की तुम्ही म्हणाला होतात ते खरं आहे, कठीण आहे.